राज्यात वाढत्या कोरोना बाधितांची रुग्णसंख्या पाहता राज्य सरकारने कोरोना आटोक्यात आणण्यासाठी काही प्रतिबंध लावले आहेत. यात 15 फेब्रुवारी पर्यंत शाळा बंद ठेवण्याच्या निर्णयाचाही समावेश आहे. मात्र या निर्णयाला पालक, शिक्षक वृंद व विद्यार्थ्यांनी विरोध दर्शवला असून लवकरात लवकर शाळा सुरू करण्यात याव्या अशी मागणी केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय आरोग्याच्या दृष्टीने जरी महत्त्वाचा असला तरी यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. या निर्णयामुळे विद्यार्थीसुद्धा काही प्रमाणात संभ्रमात आहेत की परीक्षा यावर्षीसुद्धा ऑनलाईन होणार की ऑफलाईन, त्यातही अभ्यास कसा करावा या चिंतेत विद्यार्थी वर्ग असून ऑनलाईन शिक्षणामुळे त्यांना बऱ्याच गोष्टी कळत नसल्याची तक्रारही त्यांनी प्रतिक्रिया देताना केली. तर कोरोनामुळे विद्यार्थ्यांचं होत असलेलं शैक्षणिक नुकसान न भरून निघण्यासारखं आहे अशी प्रतिक्रिया शाळेच्या शिक्षकांनी दिली. मी इंग्लिश स्कूलचा स्टुडंट आहे आणि आमची शाळा बंद झाली हे माझं खूप हे आहे की स्कूल लवकरात लवकर चालू झाली पाहिजे, कारण की आम्हाला कसं जे ऑनलाईन शिकवतात ते आम्हाला काहीच समजत नाही. आणि आमची जी इच्छा आहे पुन्हा शाळा चालू व्हावी आणि आमचा जो अभ्यास आहे तो जसाचा तसा पुन्हा चालू व्हावा. तर पेपर ऑनलाईन सांगितले होते ते ऑनलाईन होणार की कसे होणार ते आम्हाला तर काही कळत नाही, पण ऑनलाईन झाले नाही पाहिजे, ऑफलाईनच झाले पाहिजे, कारण की आमच्या अभ्यासाचं खूप नुकसान होऊन राहिलं आहे. शासनाने जो निर्णय घेतलेला आहे 15 फेब्रुवारीपर्यंत शाळा बंद, हा विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने घेतलेला निर्णय योग्य आहे. पण आत्ता नुकत्याच शाळा सुरू झालेल्या होत्या, मुलांची जेमतेम लिंक लागलेली होती आणि पुन्हा मुलांना घरी बसावं लागलं, पुन्हा ते ऑनलाईन शिक्षण, म्हणजे मुलांचं त्यामध्ये शैक्षणिक नुकसान भरपूर प्रमाणात होत आहे. कारण की प्रत्यक्ष समोरासमोर दिल्या जाणारं आणि घेतल्या जाणारं शिक्षण यामध्ये शिक्षक आणि विद्यार्थी दोघेही समाधानी असतात, कारण त्यांच्यामध्ये इंटरनॅशनल इंटरलिंक चालू असतं. पण यामध्ये ऑनलाईन शिक्षणामध्ये मुलांची तेवढी लिंक लागत नाही, मुलांकडे तेवढ्या सुविधासुद्धा नाही आणि त्यामुळे आमचं शासनाकडे तर मागणं आहेच, शिवाय आम्ही आता परमेश्वराकडेच प्रार्थना करतोय, तसंच समस्त जनतेला एक निवेदन देण्यात एक करतोय की सगळ्यांनी शक्यतोवर जास्तीत जास्त काळजी घ्यायची आणि कोरोनाला दूर पळत आपल्या गावापासून तरी दूर ठेवायचं, जेणेकरून विद्यार्थी शाळेत येऊ शकला पाहिजे. कारण आजचे शिकणारे मुलं म्हणजे भावी आधारस्तंभ आहे आणि ही पिढी समजा शिक्षणाशिवाय अशा पद्धतीने शाळेत येण्यापासून घडत राहिली तर त्या मुलांमुळे पुढच्या आपल्या अनेक पिढ्या गारद होण्याची सुद्धा शक्यता आहे. यामध्ये देशाचं फार मोठं नुकसान आहे, त्यामुळे शाळा व्यवस्थित सुरू व्हाव्या, मुलांना शाळेत यायला मिळावं ही आमची एकमेव इच्छा आहे.